या संदर्भामध्ये इथं सगळे स्टेजवर बसलेले आमदार काही आज उपस्थित स्टेज पर बैठे सारे विधायक काही दवाखान्यात आहे, काही येऊ शकले नाही, काही तिकडच्या मीटिंगला गेले, कुछ लोग आ नहीं पाए हैं, कुछ लोग उपस्थित नहीं हो पाए हैं। संपर्कात आहे, मी आमदारांना विचारा कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, मी कधी भेदभाव केला नाही। उद्याच्याही काळामध्ये या सगळ्यांची काम करण्याच्या करता मी भेदभाव करणार नाही, आणि त्यामध्ये भाजप आणि जे शिवसेना शिंदे गट आहे त्याही आमदारांना मला सांगायचं, माझी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये जो शिवसेना शिंदे गट के विधायक है उन्हें भी हमें कहना है, स्वतःला पाहिजे तेच करतो असा नेता अशी झालेली आहे। मी तसं होऊन देणार नाही। सर्व जाती धर्माला, माझे मुस्लिम असतील, माझे आदिवासी असतील, माझे मागासवर्गीय असतील, माझ्या महिला असतील, मैं सारे जाती धर्मों को मानता हूँ, वो मुसलमान हो, आदिवासी हो, वो महिलाएं हो, तरुण हो, महागाई वाढली आहे ती आपल्याला कमी करायची, बेरोजगारी बढ़ गई है, महंगाई बढ़ गई है, धंद्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण, बेरोजगारी कम करनी है, विरोधात मध्ये बसून ते वातावरण होऊ शकत नाही, और इस तरीके का वातावरण पैदा करना है। आम्ही सगळ्यांनी काल पण काही चांगले निर्णय घेतले मंत्रिमंडल में आने के बाद, उज्ज्वल साहेब असतील, धनंजय असतील, पैसे पाटील साहेब असतील, अनेक हमने कुछ अच्छे निर्णय लिए हैं। पश्चिमेकडे पडणार माझा जे पाणी आहे गोदावरी खोऱ्यातलं ते इकडे आणण्याच्या करता दिंडोरीची कालच मंजुरी, जो पाणी है वो अन्य जगहों पर ले जाने के लिए मंजुरी, इसके लिए काम किया जाना चाहिए। आपल्याला सत्तेमध्ये काम करून लोकांचे प्रश्न सोडवता येत असतील तर का सत्ते में, त्या लोकांना आपण दुर्लक्षित, सत्ते में रहकर हम काम कर सकते हैं तो हम काम क्यों ना करें। मी तुम्हाला सांगतो 2017 ला दोस्तों ये सब करते हुए त्यामध्ये साधारण काही वेगळं करायचा प्रयत्न झाला, 2017 में कुछ अलग करने का प्रयत्न हुआ, 2014 में जब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बने, काय प्रफुल्ल भाईंचं जब रिजल्ट आ रहे थे, बोलणं झालं, प्रफुल्ल भाई मीडिया तर तयारच असतो, प्रफुल्ल भाई और साहब का बातचीत हुआ, प्रफुल्ल भाईंनी बाहेर सांगितलं आम्ही बाहेर न भाजपला पाठिंबा देतो, सांगितलं की नाही 2014 ला सांगितलं, प्रफुल्ल भाई ने कहा कि हम बाहर से भाजप को सपोर्ट देते हैं, मुख्यमंत्री झाले आम्हाला सांगितलं सगळ्यांनी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मिले त्या शपथविधीला जावा, आम्ही सगळेजण वानखेड्याला शपथविधीला गेलो, नरेंद्र मोदी साहेब हम सब लोग वानखेडे में शपथविधि के लिए गए थे, ओळखतो त्याच्यावरते म्हटले की अजित जी कैसे हो, क्या हो, साहब की कैसी तबियत है, त्यांनी बाकीच्यांशी पण बोलले, भुजबळ साहेबांशी बोलले, आम्ही स्वतः बघत होतो टीव्हीला, अजूनही पूर्वीची क्लिप असेल तर दिसेल सर, आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं, का मंत्रिमंडळाच्या शपथविधी जब उनके साथ जाना नहीं था तो हमें वहां पर क्यों भेजा गया, आणि त्याच्यानंतर पुन्हा क्यों वहां पर उपस्थित रहने कहा गया, उसके बाद फिर 2017 ला पुणे प्रांताध्यक्ष सुनील, 2017 में अजित पवार तिथे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, सगळे त्यावेळेस वर्षा अजित पवार और उनके विधायक वरिष्ठांनी सांगितलं, उस वक्त वर्षा बंगले पर चर्चा हुई, जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादीकडनं, सुनील तटकरे, मैं जयंत पाटील, सुनील तटकरे और एक व्यक्ति थे, त्याच्यामध्ये समोरन सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, सामने सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, तावडे, विनोद तावडे, चंद्रकांत दादा, ही चौघ होती, कुठली खाती और चंद्रकांत दादा, कुठले पालकमंत्री पद, सगळं मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार, कौन से खाते, कौन से पालकमंत्री पद, खोटं बोललो तर पवारांची आवलाच सांगणार नाही, त्यामध्ये अगर गलत बोलूंगा तो पवार आम्हाला इनकी निरोपाला, सुधीर तटकरे यांना दिल्लीला बोलवलं, दिल्लीला सुनील तटकरे ने दिल्ली बुलाया गया, आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरे यांची मीटिंग झाली, दिल्ली में त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं, उनके वरिष्ठ और सुनील तटकरे यांची मीटिंग हुई, आमचा मित्र पक्ष
आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेनेला 25 बरस का ते बनले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं सरकार राहील आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं ते बनले शिवसेना चालत नाही आम्हाला हमारे वरिष्ठ को मंजूर नहीं था कि 25 बरस आणि ते मार्गळलं तिथनं परत आले वरिष्ठ भाजपा वाले म्हणले की आम्ही त्यांना सोडणार फिर वापस आए वहां से त्याच्या संदर्भामध्ये नंतर 2019 साला निकाल लागले फिर ये कहा गया कि हम उन्हें नहीं छोड़ेंगे नंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती होता त्याच्यामध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी जब रिझल्ट्स आए वरिष्ठ नेते दूसरे वरिष्ठ नेते इथे बसले पटेल साहेब हमारे जो वरिष्ठ नेता हैं भाजपचे वरिष्ठ नेते उद्योगपती देवेंद्र फडणवीस भाजप के वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस इनके फिर से चर्चा हो पांच बैठकें हुई कुठे बोलायचं नाही आता मला सांगा नेत्यांनी सांगितलं मी कसा कुठे बोले मी नाही बोललो मुझे कहा गया कि कहीं भी बोलना नहीं है अनेकदा मीडिया बोला नहीं विचारतो 19 ला काय झालं परंतु मुझे मीडिया ने बार बार पूछा कि 2019 में क्या हुआ आणि मित्रांनो त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नाही आता आपण शिवसेने बरोबर और ये सब शुरू होते हुए अचानक कुछ बदल गए 2017 ला शिवसेना जातीवादी मुझे बताइए म्हणून त्यांच्या बरोबर जायचं नाही 2017 में शिवसेना जातीवादी है दोन वर्षांनी शिवसेना और 2019 में चमत्कार हो गया आणि ज्या भाजपा बरोबर और 2019 में शिवसेना मित्र पक्ष हो गया असं नाही चालत बाबांनो शेवटी और भाजप राज्यवादी आहे राजकीय पक्षामध्ये विचाराचं अंतर असू शकतं घरामध्ये देखील अलग अलग पार्टियों में आइडियोलॉजीज अलग अलग हो सकती हैं विचार अलग हो सकते हैं पण हे सगळं होत असताना इथं एकदा एक वेगळी भूमिका तिथं हे सब होते हुए त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आपकी भूमिका अलग अलग है अलग वक्त मला वरिष्ठांनी पक्षांनी तुम्ही सगळ्यांनी आमदारांनी उपमुख्यमंत्री केलं कधी मी हू की चू होऊन दिलं नाही मगाशी रुपालीने उल्लेख केला कोरोनाचा काळ होता कसं काम केलं ते तुम्ही बघितलं कधी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा दाखवला नाही कारण आपण महाराष्ट्र कोरोनाचा वक्त था किस तरीके से काम किया आपने देखा है।